यामध्ये अहमदनगर फेज 2 MIDC म्हणजे एक्झिस्टिंग नगर MIDC चं विस्तारीकरण आणि शिर्डी येथे साईबाबांच्या नावांनी एक MIDC त्या ठिकाणी उभारण्याची घोषणा केलेली आहे. कमी दरामध्ये MIDC ला देऊन त्या ठिकाणी नवीन उद्योगांना चालना मिळावी यासाठी महसूल विभाग, महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि उद्योगमंत्र्यांचे दोघांचेही मी खासदार नात्याने आभार मानतो. नगर हा डी झोन आहे आणि आम्ही विनंती केली की हा डी प्लस असावा. या दोन्ही झोनमध्ये 10% इन्सेंटिव्ह मिळतं आणि म्हणून शिर्डी साईबाबांच्या नावाने का होईना उद्योजक फार मोठ्या प्रमाणात येतील. सर, MIDC संदर्भात एक महत्त्वाची बैठक होती मुख्यमंत्र्यांबरोबर. अहमदनगर जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की माननीय उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 2 नव्या MIDC मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अहमदनगर फेज 2 MIDC म्हणजे एक्झिस्टिंग नगर MIDC चं विस्तारीकरण आणि शिर्डी येथे साईबाबांच्या नावांनी एक MIDC त्या ठिकाणी उभारण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये दोन्ही जमिनी, लागणाऱ्या जमिनी ह्या महाराष्ट्र शासनाच्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शासन या जमिनी कमी दरामध्ये MIDC ला देऊन त्या ठिकाणी नवीन उद्योगांना चालना मिळावी यासाठी महसूल विभाग, महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि उद्योगमंत्र्यांचे दोघांचेही मी खासदार नात्याने आभार मानतो की एक नवी चालना या ठिकाणी देण्याचं काम करण्यात आलं. काय फरक पडू शकतो, किती फरक पडू शकतो नगरचा? नाही, ऑलरेडी फार प्रचंड मागणी होती. नगर हा डी झोन आहे आणि आम्ही विनंती केली की हा डी प्लस असावा. या दोन्ही झोनमध्ये 10% इन्सेंटिव्ह मिळतं आणि म्हणून शिर्डी साईबाबांच्या नावाने का होईना उद्योजक फार मोठ्या प्रमाणात येतील. नगर मूळच MIDC ची अनेक वर्षापासून मागणी होती आणि म्हणून मला असं वाटतं की जो काही विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता आज तो मार्गी लागताना दिसतोय आणि याचा विशेष आनंद आम्हाला आहे.